बुलढाणा जिल्ह्याचे नाव बदलून मा जिजाऊ जिल्हा असे नामकरण करण्यात यावे. महाराष्ट्ररत्न अनिलबाई गांगुर्डे यांची मागणी. श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री जिजाऊ यांचा जन्म 12 जानेवारी 1598 या दिवशी सिंदखेड राजा येथे झाला आहे. सध्या सिंदखेड राजा हा तालुका बुलढाणा जिल्ह्यात येत असून मा जिजाऊने रहत्याचे राजे शिवाजी भोसले या वीरपुत्रास या पवित्र महाराष्ट्र भूमीमध्ये जन्मास घालून अठरापगड जातीचे कल्याण केले. अशा थोर दानशूर पुत्र शूर समाज भूषण रत्न देऊन संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेवर उपकार करणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्रीचे बुलढाणा जिल्ह्याचे नाव बदलून मा जिजाऊ जिल्हा हे नाव घेऊन समस्त महाराष्ट्र जनतेवर उपकार करावा अशी मागणी 25 जानेवारी 2022 रोजी महसूल आयुक्त नाशिक विभाग मार्फत मुख्यमंत्री सचिवालय कक्ष नाशिक विभाग यांना महाराष्ट्ररत्न अनिलभाई गांगुर्डे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिलभाई गांगुर्डे, डॉक्टर सुहास कांबळे, प्रथमेश गांगुर्डे, रवी दांडगे आदींनी निवेदनाद्वारे केले आहे. आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष, देशाचे सामाजिक न्याय मंत्री आमदार रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशानं मी उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख अनिल गांगुर्डे, मी स्वतः रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून आज नाशिक विभागाचे महसूल आयुक्त श्री राधाकृष्ण गमी साहेब यांची भेट घेतली व निवेदनात मागणी केली की बुलढाणा जिल्ह्याचं नाव बदलून राजमाता जिजाऊ यांचं त्या जिल्ह्याला नाव मिळावं. कारण असं की मा जिजाऊ यांचा जन्म 12 जानेवारी 1598 या दिवशी सिंदखेड राजा येथे झाला आहे. सध्या सिंदखेड राजा हा तालुका बुलढाणा जिल्ह्यात येतो. मा जिजाऊने रहतेचे राजे शिवाजी महाराज या वीरपुत्रास या पवित्र महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्मास घालून अठरापगड जातीचे कल्याण केले. अशा थोर दानशूर पुत्रशूर समाजभूषण रत्नाला संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेवर उपकार करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्रीचे बुलढाणा जिल्ह्याचे नाव बदलून मा जिजाऊ जिल्हा हे नाव करण्याची आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं मागणी केली. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. यस 24 मराठीसाठी मुक्ताराम बागुल, नाशिक.